ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना, स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील ना, ही पाखरे बघ चालली क्षण घेऊन येते का रे क्षणा हाय हॅलो नमस्कार, मी संगीता तडे. आपल्या आवाजच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आज आपण भेटणार आहोत एकदा काय झाले या मूवीच्या स्टारकास्टला. सर्वात प्रथम सर आणि उर्मिला, आपण आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी हा मूवी आणि संगीत पण त्यांनीच दिलेलं आहे. तर सुमितजी, ह्या मूवीबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे की आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येत असतात. सामाजिक चित्रपट येत असतात, राजकीय चित्रपट येत असतात, ऐतिहासिक चित्रपट येत असतात, काही कॉमेडी चित्रपट येत असतात. बऱ्याच दिवसांपासून एक पूर्ण कुटुंबाने एकत्र बघण्याचा चित्रपट आलेला नाही आहे आणि त्यातनं नुसतं मनोरंजनच नाही तर त्यातनं काहीतरी बोध मिळावा, त्यातनं काहीतरी एक संदेश मिळावा आणि तो सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने देण्यात यावा असा मानस आहे आमच्या या चित्रपटाचा. आणि म्हणून एकदा काय झालं, हा जो चित्रपट आम्ही आज 5 ऑगस्टला तुमच्यासमोर घेऊन येत आहोत, तो चित्रपट एका गोष्टी सांगणाऱ्या वडिलांचा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल मी थोडक्यात एवढंच म्हणेन की जसं मी आधी सांगितलं ना, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येतात, तर माणूस की माणूस म्हणून आपण काय कसं असायला हवं, किंबहुना हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला नात्यांबद्दल जी आता अलीकडे कुठेतरी थोडी विश्वेषित झालेली आहे, थोडी विरलेली आहेत, थोडंसं अंतर पडलेलं आहे, त्या नात्यांना पुन्हा एकदा कवटाळून घेण्याची ऊर्जा मिळेल तुम्हाला. किंवा अशा प्रकारचा चित्रपट आहे एकदा काय झालं. थोडक्यात सांगतो चित्रपटाबद्दल काय, चित्रपट कशाबद्दल आहे तो. किरण नावाचा एक माणूस आहे ज्याचं पात्र मी उभं केलं आहे. किरण, त्याची बायको श्रुती आणि त्यांचा मुलगा चिंतन. किरणने एक नंदनवन नावाची शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यामागचा त्याचा विचार असा आहे की सतत घोकंपट्टी करून, सतत पाठ्यपुस्तकं पाठीवर मोठी मोठी दप्तरं आणि जडजड वह्या पुस्तकं घेऊन अभ्यास करण्यापेक्षा मला अशा प्रकारची शाळा सुरू करायची ज्याच्यामध्ये मी गोष्टीतनं मुलांना शिकवीन. तर ह्या शाळेमागचा हा विचार आहे, हा शाळा सुरू करण्यामागचा. मग कुठलाही विषय असू दे, सायन्समधला असेल किंवा इतिहासातला असेल, तर तो गोष्टींमधनं तो मुलांना समजावतो. आणि त्याच्यामागचा त्याचं म्हणणं असं आहे की जर गोष्ट कळली तर तुम्हाला त्याचं तात्पर्य सांगायची गरज राहत नाही. जर गोष्ट आवडली ना मुलांना तर त्यांना आपसुकच त्यातलं तात्पर्य कळतं. तर ह्यातली एक छोटीशी गोष्ट अशी आहे की एकदा चिंतन, किरणचा मुलगा, ज्याला दररोज रात्री गोष्ट ऐकून झोपायची सवय असते, जे आपण सगळ्यांनीच आपल्या लहानपणी आपण तसं वागलेलो आहोत, आपण गोष्टी भरपूर ऐकलेल्या आहेत. आज आपण आपल्यातले जे आई वडील आहेत ते आपापल्या मुलांना गोष्टी सांगतात. तर चिंतन एकदा विचारतो की बाबा विश्वास म्हणजे काय रे. तर किरण त्याला सांगतो की बघा, आता एक उंच झाड आहे हा, त्या झाडावर तू चढला आहेस आणि मी तुला सांगतो हां चिंतन उडी मार, तर तू बिंदास उडी मारतोस, डोळे मिटतोस आणि डायरेक्ट उडी मारतोस. का? कारण तुला माहिती आहे की तुझा बाबा तुला खाली झेलणारच. बरोबर आहे. तर हा जो च आहे ना झेलणारच मधला, तो विश्वास. नक्कीच सुमितजी, कारण तुम्ही या मूवीमध्ये एक बाबाची भूमिका केलेली आहे आणि त्याचबरोबर श्रुती जिने आईची भूमिका केलेली आहे, उर्मिला कोठारे, कारण कॅरेक्टरचं नाव श्रुती आहे. बरोबर. तर उर्मिला, तुझ्या आईच्या भूमिकेबद्दल काय सांगशील? मी चिंतनची आई असते आणि मी ह्यांचा जो काय सगळा मॅडनेस असतो तो अनुभवत असते, तो ॲक्सेप्ट करत असते, त्याची एक
वेगळी मजा असते. ती म्हणजे ती सगळी गोष्ट तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बऱ्याच वेळा दिसते या चित्रपटात. सो अशी ती श्रुतीची भूमिका आहे, ती डॉक्टर असते. आणि मला असं वाटतं की एकदा काय झालं, हा चित्रपट एक आई म्हणून माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा होता. कारण की मला मूल होऊन 1.5 वर्ष झालं होतं आणि आमच्या आयुष्यात गोष्टी जस्ट सुरू झाल्या होत्या आणि जिजाला जस्ट गोष्टी कळू लागल्या होत्या. सो तिला कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कुठल्या कशा पद्धतीने तिला घडवलं पाहिजे, तिला कशा पद्धतीने संस्कार दिले पाहिजेत, ह्या सगळ्याचा एक अभ्यास म्हणजे हा चित्रपट माझ्यासाठी ठरला काय. नक्कीच, कारण उर्मिलाची मुलगी आहे जिजा, तिच्या नावावरनंच तुम्हाला लक्षात आलं असेल की एक पारंपरिक नाव आहे जिजा. आणि ह्या मूवीमध्ये मला वाटते एक गोष्ट अजून एक की सगळ्या पॅरेंट्स जेव्हा एकत्र नसतात किंवा एकत्र फॅमिली आजकाल नाही आहे, फक्त हजबंड वाईफ आणि मुलं, मग त्यावेळेस मुलांना काय तर मोबाईल किंवा प्ले ग्रुप स्कूल यामध्येच अडकवलं जातं किंवा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये. पण जेव्हा एकत्र फॅमिली असेल तेव्हा आजी आजोबा कशा त्यांना गोष्टी सांगू शकतात, त्यांना कसं आपले संस्कृतीची देवाणघेवाण कशी होऊ शकते. इवन आपण घरात म्हणतो की मोठ्या लोकांचे पाया पडणं इथून सुरुवात असते. तर ह्या गोष्टींचा मला वाटते ह्या मूवीमध्ये नक्कीच आहे. आणि असं म्हणजे आज ती एकत्र कुटुंब पद्धती आता नाही राहिली, कारण आज म्हणजे म्हणतात ना की घरं छोटी झालेली आहेत. पण घरं जरी छोटी झाली असली तरी मनं मोठी असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हाच कुठेतरी संदेश कसं आहे ना, नुसता एकच मेसेज नाही आमच्या चित्रपटात, वेगवेगळे मेसेजेस आहेत. की एकतर मोबाईल आज प्रत्येक मूल, म्हणजे परवाच आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा बाजूच्या टेबलवर नाही का तो मुलगा सतत मोबाईल घेऊन बसला होता आणि मग पुष्कर पण म्हणाला ना त्याला तर की ते झालं, हा बाबा हा रडतो ना, हा ह्या घे मोबाईल घ्या, हा तू गप्प बस. हा तर मी काय म्हणत होतो, तर त्याला बिझी करण्यासाठी आपल्या सोयीसाठी म्हणून आपण हे मुलांना बिझी ठेवतो. एक खूप सुंदर वाक्य सलील पण म्हणाला होता की आई वडिलांना जेव्हा काम असतं ना तेव्हा ते सांगतात जा मुलांना मजा करा, जेव्हा आम्हाला मजा करायची असते तेव्हा सांगतात अभ्यास करा. तर त्यामुळे आई वडिलांचंच काही ठरलेलं नसतं. तर मला असं कसं आहे ना की आपण बाप झालो, आपण आई झालो, आपण मोठ्या होत वयाने म्हणून आपल्याला जास्त कळतं, हा जरा गैरसमज आहे. ते लहान मूल जरी असलं, बालिश जरी त्याचं काहीतरी वक्तव्य तरी केलं असलं तरी ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि कदाचित 100 एकदा कदाचित बरं खरं काहीतरी सांगत असेल किंवा बरोबर. नक्कीच सुमितजी, कारण वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळे खरंच मुलांना त्या पद्धतीने वेळ देऊ शकत नाही. बरोबर. आणि मग एकत्र जेव्हा फॅमिली असते तेव्हा आजी आजोबा खूप वेगळ्या पद्धतीने मुलांना सांभाळतात, कारण तेही त्या संस्कारातून आलेले असतात. आणि आत्ताची पिढी जी पूर्ण TV मोबाईलमध्ये बिझी झालेली आहे, तर मला वाटते कुठेतरी आईशी जास्त कनेक्ट असतो मुलांचा वडिलांपेक्षा. पण ह्या मूवीमध्ये मी पाहिलं जो ट्रेलर रिलीज झाला त्यामध्ये तो मुलगा टोटली बाबांची कॉपी करतोय, बाबांचं अनुकरण करत होतो प्रत्येक गोष्टीत, चालण्यात बोलण्यात कपड्यात वागण्यात. चिंतन त्याचं नाव. आणि त्याचं म्हणणं असं असतं की माझं नाव चिंतन का ठेवलं, माझं नाव किरणच ठेवायचं होतं, इतका तो बाबा करणारा आहे. आणि एक असा अशी कलाटणी येते चित्रपटात, एक असं वळण येतं की जेव्हा या चिंतनला आता खरं काय आहे ते सांगायची वेळ येते, तर ते किरण कसं सांगतो आणि पुन्हा कुठल्या गोष्टीत ते सांगतो त्याची गोष्ट आहे. तर वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हा मूवी प्रेक्षकांच्या समोर येणारच आहे. तर त्यातला महत्त्वाचा पार्ट ओपन न करता मला असं वाटतं की सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. आणि तो फक्त मुलांसोबत नाही तर आई वडील आजी आजोबा आणि मुलं असं पूर्ण फॅमिलीने पाहिला तर तो जास्त मला वाटते प्रभावी ठरेल. आणि जे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे की का एकत्र कुटुंब पद्धती पाहिजे, का मुलांना वेळ दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतीलच. तर श्रुती अजून काय सांगशील चिंतन वाढवताना किंवा चिंतनला बाबांच्या काही गोष्टी सांगताना, तर त्याच्यामध्ये काय एक आई म्हणून काय भूमिका निभावली?
अजून मी बेसिकली ह्या चित्रपटाबद्दलच प्रेक्षकांना असं सांगू इच्छिते की ह्या चित्रपटामधनं अनेक टेकअवेज आहेत प्रेक्षकांना घेऊन जाण्यासारखे. की फॉर एक्झाम्पल, आता गोष्टीच्या माध्यमातून जेव्हा लहान मुलांना अंधाराची भीती वाटते किंवा भूतांची भीती वाटते की राक्षसांची भीती वाटते, ती का वाटते? तर कारण की इट इज अबाउट फिअर ऑफ द अननोन. जी गोष्ट आपल्याला माहिती नसते, अनोळखी एखादी व्यक्ती असेल किंवा अनोळखी एखादी संकल्पना असेल तर ती कशी असेल ह्याचा आपल्या मनात आपण एक चित्र बनवून ठेवतो, पण कदाचित ती एवढी भयानक नसेलच. ती ॲक्च्युली जेव्हा डोळ्यांनी स्वतः बघितली जाते किंवा त्या गोष्टीशी किंवा त्या व्यक्तीशी ओळख होते किंवा ती व्यक्ती समोर येते तेव्हा ती भीती निघून जाते. सो बऱ्याचदा काय होतं, अंधाराची किंवा कुठल्याही गोष्टीची भीती लहान मुलांमध्ये तेव्हा बसते जेव्हा मोठे रिॲक्ट करतात. एखादं मूल जर धडपडलं आणि आपण हे करतो, त्याच्याने त्याला कळतं की आता आपण रडायचं आहे किंवा ते घाबरून रडतं. जर आपण काहीच रिॲक्ट केलं नाही तर ते मूल कदाचित उठून परत धावायला लागेल. बरोबर, पूर्वी म्हण असायची लवकर झोप नाही तर बागुल बवा येईल, किंवा तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट मुलांवर होतो. तर नक्कीच मी म्हणेल 5 ऑगस्टला हा मूवी रिलीज होत आहे. तर आपला आवाज आपल्या सखीच्या सगळ्या महिलांना, कारण आम्ही नेहमी महिला एखादा मूवी जर आम्ही पाहत असेल तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येतो, पण यावेळेस मी असं आवाहन करेल की फक्त महिला नाही तर तुमची मुलं, तुमचे सासू सासरे किंवा हस्बंड ह्यांना घेऊन तुम्ही हा मूवी पाहायचा आहे. आणि नक्कीच आम्ही मोठ्या संख्येने सगळ्या महिला हा मूवी पाहायला येणारच आहोत. तर आपला आवाजच्या स्टुडिओला आज तुम्ही वेळात वेळ काढून व्हिजिट दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनश आभार. धन्यवाद, धन्यवाद. ज्या सखी हा कार्यक्रम बघतायत त्यांना मी, उर्मिला आणि आमच्या टीमतर्फे मी एवढंच सांगेन की अवश्य जाऊन बघा हा चित्रपट. जसं आता संगीतादांनी सांगितलं, 5 ऑगस्टला रिलीज होतो आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहातच जाऊन बघा हा चित्रपट. हां, आता हा OTTवर येईल, आता कधीतरी हा TVवर येईल तेव्हा बघू असं नका करू. मला वाटतं 2 वर्ष आपण सगळेच खूप बघण्यासाठी, आणि 2 वर्ष आपण घरी खूप टीव्ही बघितलेला आहे, त्यामुळे आता बाहेर पडा आणि चित्रपटगृहात जाऊन आमचा पिक्चर बघा आणि आम्हाला सांगा कसा वाटला. तुम्हा सगळ्या सखींना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रे क्षणा.